让他开门。दर सालाबादाप्रमाणे राज्याचं आर्थिक नियोजन करीत असताना प्रत्येक जिल्ह्याच्या DPDC याचं नियोजन केलं जातं आणि त्या संदर्भातली आजची बैठक आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा 23-24 या वर्षाच्यासाठी आर्थिक आराखडा या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ऑनलाइन उपस्थितीच्या माध्यमातून आज आपल्या नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न झाली। आचार संहिता आता प्रोसेस मध्ये असल्यामुळे खूप सविस्तर त्या ठिकाणी चर्चा न करता पुढची जी बैठक राज्य पातळीवर संपन्न होणार आहे त्या बैठकीमध्ये आपल्या जिल्ह्याचे जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत ते पण आम्ही त्यांच्या समोर ठेवणार आहोत आणि आपल्याला जे काही उद्दिष्ट जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये वाढीव निधीची मागणी आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद माननीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। पुढची बैठक एक जेव्हा राज्यव्यापी होईल त्याच्यामध्ये सविस्तर मुद्दे त्या ठिकाणी ठेवले जातील आणि त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये आम्हा सर्व लोकप्रतिनिधींना वेळ देऊन कारण आपल्याला माहिती आहे की 2027 कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर आणि आपल्या या भागामध्ये जो संपन्न होतो त्याचाही नियोजनाचा विषय आहे आणि विकास कामांच्या संदर्भातले काही मुद्दे आम्ही सगळ्यांनी तयार केलेले आहेत तर त्यासाठी वेळ देण्यात यावा आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सगळे सविस्तर मुद्दे त्या ठिकाणी ठेवणार आहोत। किती वाढीव निधी मागण्यात आलेला आहे? साधारणतः 225 कोटी रुपयाचं वाढीव निधीची मागणी आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे। लोकशाही प्रक्रियेमध्ये सभा घेणं आपलं मत ठेवणं कोणाला कोणत्या पक्षामध्ये जाणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो माननीय उद्धव साहेबांना सुद्धा मालेगावच्या सभेच्यासाठी मी शुभेच्छा देतो। ते तुमच्या विरोधातले पुढचे उमेदवार राहणार आहेत विधानसभेसाठी अशी रणनीती त्यांच्याकडनं आखली गेली असू शकते। त्यांनी असा आरोप देखील केला होता की ज्या काही सोशल मीडियावर पोस्ट येतात किंवा ते जे काही बोलतात ते सगळं स्क्रिप्टेड असतं भाजपकडून येतं। मला त्याच्यातली माहिती नाही। दादा हे तुम्हाला किती आव्हानात्मक वाटतं की अशा पद्धतीनं? बघा एक कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून जेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो तो काही निवडणुकीपुरतं काम करत नाही। हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्या पातळीवरनं जे जे शक्य आहे विकास कामांचा विषय असेल सुखदुःखांचा विषय असेल त्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो। निवडणुका येत राहतात निवडणुका जात राहतात निवडणुकीकरता काही काम करायचं नसतं। संजय गटातले आपण महत्त्वाचे नेते आहात म्हणून आपल्याला टार्गेट केलं जातं किंवा आपल्यावर? मी असं काही मानत नाही। राजकीय गुन्हे मागे घेणार होते या आंदोलनाचे आहे त्यावर काही अभि सूचना आली का किंवा नाशिक जिल्ह्यामधले किती असे गुन्हे आहेत त्याची मागे घेण्यात येणार? नाही हा तर पाठीमागच्याच काळामध्ये निर्णय झालेला आहे परंतु या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या काही मार्गदर्शक तत्व आहेत आणि त्या तत्वांप्रमाणे अंमलबजावणी होईल। दादा पदवीधर निवडणुकीचं आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे अद्यापर्यंत भाजप आणि शिंदे गटानं आपली भूमिका जाहीर नाही केली काय नेमकी अशा अडचणी आहेत की आपण व्यक्त देखील होऊ शकत नाही कोणाला समर्थन द्यायचं हे सांगू शकत नाही? पक्षाचा जो काही आदेश येतो त्या आदेशाचं पालन करणं ही शिवसैनिकांची जबाबदारी असते
त्याला मला वाटतं की खूप वेळ पण काही लागणार नाही, आदेश आला की त्याचं पालन केलं जाईल. पक्षाच्या नेत्यांनी आणखी काही आदेश आला नाही का आपल्याला? नाही, या क्षणापर्यंत तर मला काही सूचना नाही. पक्षाच्या नेत्यांनी असं म्हटलं आहे की स्थानिक नेते जो काही निर्णय घेतील तो निर्णय त्याच पद्धतीनं मतदान केलं जाईल. तुमची भूमिका नेमकी काय, व्यक्तिगत भूमिका काय? नाही, या संदर्भामध्ये आम्ही कोण पदाधिकारी पण बसलेले नाहीत आणि निर्णय केलेला नाही. भाजपची ऑनलाईन बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेली आहे की पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारामध्ये सतीश तांबे यांना मदत करा, असं ऑनलाईन बैठकीमध्ये चर्चा झाली. मला या संदर्भातली माहिती दादा, वंचित ठाकरेगट एकत्र, एक मिनिट, एकच मिनिट, वंचित आणि ठाकरेगट एकत्र येत आहेत महापालिका निवडणुकांसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं त्याला फारसं समर्थ नाहीये की ठाकरे गटाची. त्या सगळ्यांना शुभेच्छा. हो, तुम्ही कसं, तुमचं काय अनुमान आहे या? मला असं वाटतं की बघा, शेवटी मूळ जी विचारसरणी आहे, ती जास्ती महत्वाची असते. निवडणुकांपुरतं जर आपण एकत्र आलो तर जनता जनार्दन हे मान्य करत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट जर निवडणुकीच्या हिशोबाने, मतांच्या हिशोबाने जर करायला घेणार तर जनतेला हे मान्य नसतं. नाही नाही, मी त्याच्यावर कमेंट करत नाही, मी जनरल गोष्ट सांगतो. इंडिया टुडे आणि सीओटरचा सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये मुख्यमंत्र्यांचा 8-10 क्रमांकावर आहे, 2% मत पडले. आणि महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, तुम्हाला 14 जागा आणि महाविकास आघाडी 34 जागा दाखवलेल्या आहेत. त्या सर्वेवाल्यांना कदाचित तळागाळातल्या लोकांपर्यंत ते गेलेले नसतील. ज्या पद्धतीने विकास कामं संपन्न होत आहेत, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या साठीच्या योजनांची अंमलबजावणी होते आहे, समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य केलं जात आहे, कदाचित हा जुना मागच्या वर्षाचा कदाचित तो अहवाल असेल आणि तो आता प्रकाशित झाला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथम सर्वात जास्त वोट पडलेले आहेत, त्यानंतर तुमचे भाजपच्या जे आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील प्रथम क्रमांक मिळालेला आहे. मी फक्त आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातले मी आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मी बोलतो. त्यातल्या त्यात तुम्हाला माहिती आहे की मी स्थानिक पातळीवरचा एक कार्यकर्ता आहे, तेवढ्या पुरत्याच मी माझ्या कमेंट देत असतो. मला वाटतं की दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावण्याचं आम्हाला काही कारण नाही. आपल्या घराचं कामकाज चांगलं कसं होईल जनतेच्या साठी, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल, सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, कष्टकऱ्याला न्याय कसा मिळेल, त्या दृष्टिकोनात आम्ही काम करत राहतो. कोरोना काळामध्ये महिला विधवा झाल्या, त्यांच्या घरी तगादा लावला जातोय, बँकांचे लोक त्यांच्याकडे येत आहेत, आपल्याकडनं सूचना देऊनही त्या महिलांना तो त्रास सहन करण्यात आपली भेट झाली आहे, काय नक्की? आताच त्या महिला भगिनींचं शिष्टमंडळ भेटलेलं आहे, जे